नाही साहेब, आमचा अहमदनगर जिल्हा उद्याचा नामांतर होत असलेला अहिल्यानगर जिल्हा, ह्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये भूमिका मांडत असताना खरं तर इथल्या गेल्या काही दिवसापासून हा जिल्हा हे वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत येत आहे. त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी आमच्याकडं एक धर्मगुरू राजाभाऊ कोठारी महाराज यांच्यावरती काही लोकांनी हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यानंतर पोलिसांनी ते आरोपी अटक केले, काही आरोपी अटक झाले आणि काही लोकांना त्याच्यामधून अटकपूर्व जामीन देखील मिळाला. मग पुन्हा आपण जर पाहिलं अलीकडच्या काही दिवसापूर्वीच त्या एक नगरमध्ये एक धार्मिक कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी औरंगजेबाचा फोटो घेऊन काही लोक तिथं नाचत असताना पाहायला मिळाले. चित्र आपल्याला सगळीकडे टीव्हीवरती पाहायला मिळाले आणि त्याच्यावरनं त्याचे पडसाद ह्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले. मग हेच लोक ह्याच्यामध्ये ज्या धर्मगुरू कोठारी महाराजांवरती करत ज्यांनी हल्ला केला होता तेच लोक होते. म्हणून या पहिल्या घटना ज्यावेळेस झाल्या त्याच्यावरती पोलिसांकडून ऍक्शन न झाल्यामुळं ह्या लोकांची खरं तर हिंमत वाढत चालली आणि मग ह्या लोकांना खरं तर सहकार्य करणारे कोण लोक आहेत याचा देखील तपास होणं खरं तर गरजेचं आहे. 14 एप्रिलला एक व्यापारी बाजारपेठेमध्ये, जो नगरची एक मुख्य बाजारपेठ आहे कापड बाजार परिसर, त्या ठिकाणी दीपक नवलानी म्हणून व्यापारी आहे त्याच्यावरती देखील प्राणघातक हल्ला काही विशिष्ट लोकांनी त्यामध्ये केला आणि त्याच्यामध्ये देखील काही आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला, काही लोकांना पोलिसांनी अटक केली. पण त्याच्यामध्ये मुख्यतः ह्या सगळ्या घटना तिथून पुढं सुरू जात असताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये की पलीकडं शहरामध्ये दुसरं तोफ कारा पोलीस स्टेशन आहे तिथं ह्या घटना घडल्यानंतर एका महिन्यामध्ये साहेब जवळपास 2 मर्डर केस त्या पोलीस स्टेशनमध्ये घडल्या आणि फक्त आरोपी अटक करून चालणार नाही तर याच्यामध्ये खरं तर या अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. एका महिन्यामध्ये 2 मर्डरच्या घटना घडल्यानंतर सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्या पण लगेचच 4 दिवसापूर्वी अजून एक तिसरी घटना मर्डरची त्या ठिकाणी घडली आणि त्याच्यानंतर ती सुरुवात जी होती तिसऱ्या घटनेची ही खरं तर सुरुवात तिथून झाली पण त्याचं प्रेत दुसऱ्या ठिकाणी मर्डर करून ते टाकण्यात आलं म्हणून दुसऱ्याकडे गुन्हा हा दाखल करण्यात आला. एकाच पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या 3-3 केसेस होतात पण पोलिसांकडून त्या PI ला खरं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं खरं तर गुटख्याची तस्करी असन, ऑनलाईन गेमिंग सारखा बिंगो सारखा प्रकार असन, डिझेलचे अवैध व्यवसाय असतील, ह्या सगळ्या बाबतीमधल्या घटना ह्या घडत आहेत आणि म्हणून मागच्या काही दिवसापूर्वीच आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं की तुम्ही याच्यामध्ये नाईट पेट्रोलिंग असन, कॉलेजवरती प्रामुख्याने जे टार्गेट मुलं फिरत असतात त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये खरं तर परवानगी नाही मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये गेल्या काही 8 दिवसापूर्वी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर देखील कुठली कारवाई झाली नाही. म्हणून आज साहेब सकाळीच एक घटना, म्हणजे आज सकाळी पुन्हा एक कॉलेजमध्ये, नामांत कॉलेजमध्ये एक प्राणघातक हल्ला आज सकाळी पुन्हा त्या परिसरामध्ये झालेला आहे आणि ती देखील घटना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये घडलेली. त्यामुळे याच्यामध्ये प्रामुख्याने आज आपण ह्या सर्व सूचना सरकारपर्यंत मांडाव्यात आणि ह्या सगळ्यांवरती आपण खरं तर कुठतरी चौकशी करून याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आज आमची सर्व आपल्याकडे या सरकारकडे आज आपली मागणी आहे.